ओके चलो स्टार्ट. यस सर. वेटिंग रूम मध्ये कोणी नाही. ठीक आहे. ऑडिओ व्हिडिओ आहे. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस द न्यूमेरिकल्स. आय टोल्ड यू दॅट पार्ट 5.2 कर्विलिनियर मोशन, अँग्युलर मोशन, रिलेशन बिटवीन अँग्युलर मोशन अँड लिनियर मोशन, ऑल दिस पॉइंट्स हॅव बीन रिड्यूस्ड फ्रॉम द सिलेबस. And if everything goes right, we may discuss all the numericals related to 5.1. 5.1 मध्ये काय फक्त इक्वेशन्स ऑफ मोशन आहे, त्याचे न्यूमेरिकल आज आपण कम्प्लीट करू शकतो. आणि ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे की एक्स्ट्रा लेक्चर गरजेचे आहेत. उद्या आपण एमसीक्यू डिस्कस करू शकतो. लेट अस सी व्हॉट हॅपन्स. वी हॅव अंडरस्टूड वेलॉसिटी, एक्सेलरेशन, विच आर द डिफरंट इक्वेशन्स ऑफ मोशन. And we have discussed some tricks for using the equations of motion. Okay, now it is the time to discuss the numericals. Pahila lecture acha schedule maithi asel. First lecture will be engineering mechanics, maybe up to 11 or 1 hour after this. 11 to 12:30 there is one program related to national education policy. Message mila asel telegram urti. Yes, sir. Yes, sir. So it will be up to 12:30, and then from 12:45 onwards, there will be 3 lectures as per the schedule. Out of them, last 2 lectures will be once again mechanics. I have given the message to attend all the lectures. It depends upon everyone what to do. Write down the numerical. Numerical lita. Don't write the equations of motion in red color. They are just for the sake of discussion. We want to discuss when to use which equation of motion. त्याच्यासाठी ते आहे. काही लोकांना डबल आमंत्रण लागतं लेक्चरचं. एक मेसेज टाकतो मी, तोपर्यंत तुम्ही हे स्टेटमेंट लिहा. लिहून झालंय. येस. ओके, लेट अस राईट द गिव्हन डेटा. आय थिंक दॅट वे अ सिम्पल प्रॉब्लेम. यू कॅन टेल मी द गिव्हन डेटा अँड द सिक्वेन्स इन विच द इक्वेशन्स आर टू बी यूज्ड. स्टेटमेंट लक्षात आलंय का? आय थिंक माय जॉब इज टू एक्सप्लेन द स्टेटमेंट्स. कॅल्क्युलेशन अँड सबस्टिट्यूशन एव्हरीथिंग कॅन बी डन बाय यू. So here we are given the initial velocity of the car. U is equal to 10 meter per second, given in SI units. Therefore, conversion is not necessary. Then, what is given when the car is moving? Okay. Then, the driver sees a green signal. Driver la green signal dislay. आणि त्याला काय करायचं? तो ट्रॅफिक सिग्नल पासून 200 meter अंतरावरती आहे आणि 15 सेकंदात तो सिग्नल क्रॉस करायचा आहे. ओके, याचा अर्थ काय झाला? एस डिस्टन्स बिटवीन कार अँड द सिग्नल. कारला डिस्टन्स किती मूव्ह करायचं आहे? 200 meter. बट
इज इट द स्टॉपिंग डिस्टन्स मागच्या प्रॉब्लेम मध्ये जसं हे स्टॉपिंग डिस्टन्स होतं तसं हे स्टॉपिंग डिस्टन्स आहे का नाही तर कारला काय करायचं आहे सिग्नल क्रॉस करायचा आहे अंडरस्टूड ऑर नॉट कारला थांबायचंय का नाही त्यामुळे व्ही झिरो घेता येणार नाही फरक लक्षात आला पाठीमागचा प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम इन द अर्लियर प्रॉब्लेम ब्रेक्स वेर अप्लाइड द कार स्टॉप्ड हेन्स व्ही वॉज झिरो इन द अर्लियर प्रॉब्लेम इन दिस प्रॉब्लेम द कार हॅज टू क्रॉस द सिग्नल मीन्स इट शुड कीप ऑन मूव्हिंग सो फायनल वेलॉसिटी कॅनॉट बी झिरो इन दिस प्रॉब्लेम इज दॅट क्लिअर Yes. And in how much time it has to cross the signal? 15 seconds. Then what we have to find out? V and A. We have to find out acceleration. One more thing we have to find out is final velocity. Solution. Which equation of motion can be used here? Second. S is given, correct. Ut is given, half. T, A मिळून जाईल राईट डाऊन फर्स्ट पॉइंट स्ट्रेट फॉरवर्ड प्रॉब्लेम आहे युजिंग द सेकंड इक्वेशन ऑफ मोशन S इज इक्वल टू यू इन टू टी प्लस 0.5 लिहितो इंटू ए इंटू ई स्क्वेअर एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ ए टी स्क्वेअर तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहा की कीबोर्डची लिमिटेशन इक्वेशन पॉवर पॉइंट मध्ये मिळत नाही आपल्याला वर्ल्ड मध्ये असतो इक्वेशन एडिटर त्यामुळे मी या पद्धतीने लिहितोय सो एस इज गिवन 200 meters सबस्टिट्यूशन करताय ना यू 10 meters per second, T 15 seconds, UT झालं बरोबर आहे ISE S is equal to UT plus half 0.5 into A unknown आहे बरोबर आहे का into T square 225 लिहू का डायरेक्ट square of 15 सिम्प्लिफाय सिम्प्लिफिकेशन मी काय लिहित नाही एक स्टेप तुमच्या नोटबुक मध्ये ऍडिशनल येईल अँड टेल मी द फायनल व्हॅल्यू ऑफ ए झिरो पॉइंट फोर फोर पॉझिटिव्ह ना हा येस सर 0.44 meters square the acceleration positive na right? check kar to me 0.444 hai char digit pan kiti yete 0.444 okay theek hai we done calculation of फायनल वेलॉसिटीज विचारले ना वेन द कार इज क्रॉसिंग द सिग्नल सिग्नलला क्रॉस करतानाची वेलॉसिटी विचारली म्हणजे फायनल वेलॉसिटी विचारली बरोबर इनिशियल दिलेली आपल्याला कोणते इक्वेशन आपल्याला जनरली व्ही लागतं आपल्याला व्ही इज इक्वल टू प्लस एटी आहे का सगळं अवेलेबल बघा यू आहे ए मिळवलाय टी आहे करा सबस्टिट्यूशन V is equal to U 10 meter per second plus A
कर ले अपन टी किती है 15 फाइनल वेलोसिटी मीटर पर सेकंड इथच आंसर म्हणा किंवा शेवटी सेपरेटली मेन्शन करा एज पर युअर विश. डुप्ले मेथड वापरायचा उपयोग होणार नाही कारण ऑनलाईन मध्ये फक्त क्लिक करायचं बरोबर ना. शॅल वी कंटिन्यू? यस सर. तीस मिनिटांनंतर काही लोक जॉईन होतात, स्वागत आहे त्यांच्या मीटिंग मध्ये. इथून पुढे नाव घेऊन बोलायची वेळ आणू नका प्लीज. माझ्याकडे एक सेपरेट स्क्रीन असते ज्याच्यावरती जे पार्टिसिपंट लिस्ट आहे ते मॉनिटर करत असतो मी. ठीक आहे, फक्त काही लोकांचे जेन्युइन प्रॉब्लेम असतात बरोबर आहे का, आणि नॉर्मली काय असतं जो प्रामाणिक आहे त्याचीच धुलाई होती वर्गात, अनुभव घेतला असेल तुम्ही बऱ्याच वेळेला बरोबर आहे ना. जे मुद्दामहून लेट येत आहेत त्यांनी मुद्दामहून लेट येऊ नका एवढीच रिक्वेस्ट आहे. आय कॅन ऑब्झर्व इच अँड एव्हरीथिंग. एक माझ्याकडे सेपरेट स्क्रीन असते ज्याच्यात मी पार्टिसिपंट लिस्ट कायम बघत असतो तुमच्या माहितीसाठी सांगतोय. तरी पण काही लोक वेड असेल का शेवटच्या 5-10 मिनिटात येणार, फसवायची गरज नाही. ठीक आहे, तुम्हाला माहितीये की तुम्ही आमच्यापेक्षा हुशार आहात, नेक्स्ट जनरेशन आहात तुम्ही बरोबर आहे का. आम्ही मागच्या पिढीचे आहोत. सरकारचे काय नियम आहेत, कसं आहे, काय कंपल्सरी आहे, काय नाही, तुम्हाला सगळं माहिती आहे. फॉर्मॅलिटी अटेंडन्सची करून तुम्ही पेरेंट्सना फसवू नका एवढीच रिक्वेस्ट आहे. आम्हाला फसवलं तर चालतंय कारण आम्हाला प्रत्येक सेमिस्टरला नवीन स्टुडंट मिळतात बरोबर आहे की नाही. आम्हाला फसवलं तर काही हरकत नाही, फक्त पेरेंट्सना फसवू नका, त्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत. लक्षात राहील का लेट कमर्स? आता कोणी येस म्हणणार नाही हे पण मला माहितीये, कारण आता येस म्हणलं तर सापडेल. ठीक आहे, चलो कंटिन्यू. स्नॅपशॉट घ्या. चलो कंटिन्यू. यस सर. ओके, स्नॅपशॉट घ्या प्लीज, हा विसरू नका. एवढी सगळी मेहनत माझी वाया झाली टाईप केली. युट्यूब मध्ये जाऊन स्नॅपशॉट मी पण काढू शकतो, काय गरज एवढं करायचे. ओके, नाउ दिस इज द प्रॉब्लेम फॉर यू. हा तुम्ही सॉल्व्ह करा, किती वेळ राहिलाय. ठीक आहे, 25-26 मिनिट आहेत, 5-7 मिनिटात हा सॉल्व्ह होऊ शकतो. दिस इज फॉर युअर प्रॅक्टिस. यू इज गिवन 90 किलोमीटर पर आवर, एस 300, T 13 seconds. Only the wording is changed. Same problem hai. Try karta hai, 5 minute de do. Yes sir. Karo, thoda sa mala pan break milel 5 minute da. Same problem, only change of values and change of wording. Or we'll do one thing. Statement complete करा, अजून 25 मिनिटं आहेत बरोबर आहे का. 30 मिनिटं पण आहेत आपल्याकडे, याच्यात वेळ गेला तर पुढच्या प्रॉब्लेमला आपल्याला वेळ कमी पडेल. स्टेटमेंट लिहा. Write down the given data. प्रॉब्लेम पर्यंत निम्म्यात अडकल ना, आपल्याला कंटिन्यू करता येणार नाही. रोज जसं आपण दुसऱ्याचा वेळ खातो तसं खाता येणार नाही बरोबर आहे का. प्रोग्राम आहे आज. दिस विल बी ट्रीटेड एज होमवर्क. गिव्हन डेटा
u is equal to 90 kilometer per hour. मीटर पर सेकंड मध्ये किती होतं 36 72 80 25 आहे बरोबर ना 25 मीटर पर सेकंड जस्ट मिनिट मी गिवन डेटा लिहतो मग आपण आन्सर डिस्कस करूया ठीक आहे डिस्प्लेसमेंट गिवन एज 300 मीटर पर सेकंड नेक्स्ट टी इज 13 सेकंड ओके सोल्यूशन पहिल्यांदा कोणतं इक्वेशन वापरतोय सेकंड इक्वेशन बरोबर का gives इथे वेळ घालवू नको सबस्टिट्यूशन वगैरे s is equal to ut plus half 80 square ना पहिल्यांदा काय मिळालं a मिळालं ना हॅलो हा a मिळत व्हॉट इज इट्स व्हॅल्यू मायनस चेक करा बरं पुन्हा एकदा सिक्स नाही आहेत मायनस 0.29 इज इट करेक्ट यस सर सो ए इज इक्वल टू कॅल्क्युलेशन चेक करा जर काय प्रॉब्लेम असेल तर 0.2953 ना 58 ओके 589 ठीक आहे मग 59 म्हणूया आपण राऊंड अप करूया मीटर पर सेकंड रिमार्क काय येईल तर रिटार्डेशन ठीक आहे आणि काय विचारलं अजून फायनल वेलोसिटी फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन गिव्स त्याच्यावरून फायनल वेलोसिटी मिळते बरोबर ना सबस्टिट्यूशन कॅल्क्युलेशन तुम्ही करा टेल मी द फायनल आन्सर व्ही 21.15 ना मीटर पर सेकंड हैव यू चेक्ड कैलकुलेशन फॉर वी 21.23 ओके एनी अदर आंसर मॅन 21.15 किंवा 23 याच्याविषयी फक्त सांगा 21.153 ठीक आहे थोडस मायनर व्हेरिएशन असतील तर बघा नंबर ऑफ डिजिट्स आफ्टर डेसिमल पॉइंट इट मे कॉज मायनर व्हेरिएशन्स काय एक्सप्लेन करायचं का नंतर रिपीटेशन होतं अर्ले प्रॉब्लेमचं स्नॅपशॉट घ्या शॅल वी कंटिन्यू ओके सो ऑल दीज थ्री प्रॉब्लेम्स दीज वर जस्ट अ काइंड ऑफ वॉर्म अप बरोबर आहे आपण पूर्वी जे शिकलेलो आहोत ते सगळं हायस्कूल मध्ये वगैरे इक्वेशन ऑफ मोशन आपण शिकले असतील तर फक्त आठवण्यासाठी हे सोपे प्रॉब्लेम होते आता आपण मेकॅनिक्सचे प्रॉब्लेम बघूया आतापर्यंत शाळेतले होते चालू स्टार्ट द रियल प्रॉब्लेम्स हॅलो ओके स्नॅपशॉट घेतला स्नॅपशॉट घेतला का चालू कंटिन्यू आता आपण हायस्कूल मधून कॉलेजला आलेलो आहोत राईट डाऊन द नेक्स्ट प्रॉब्लेम स्टेटमेंट लिहिलंय
हेलो ठीक है. फर्स्ट थिंग विल डिस्कस व्हाट इज गिवन टू अस. सो वी आर गिवन अ रोड ऑन विच टू कार्स आर मूविंग ए एंड बी. सो दिस इज द रोड सपोज ऑन विच द कार्स आर मूविंग. देन two cars, suppose this is the first car, this is second car, both of the cars are moving in the same direction. Suppose they are moving towards right. Okay, ajun kay sangitle ho. How many times they will cross each other? ठीक है. तर तो शेवटचा प्रश्न आहे. They are moving in the same direction. Now which car is ahead? कोणती कार पुढे मूव होते? A. त्यामुळे जी राईट हँड साइडला कार आहे त्याला आपल्याला A म्हणावं लागेल, बरोबर आहे. And जी लॅगिंग आहे पाठीमाग आहे त्याला आपण B म्हणूया. Is that fine? Yes. Okay. Now we'll write the given data. Okay, the notation UA VA AA SA asa vaparayche ka garaj nahi mala vatte. Theek hai, car A me diagram mhanje apan vyavasthit kaduya tyachyamadhe given data lihya. Lakshat yete na, mhanje substitution kartan gadbad honar nahi. Is that fine? Yes. And s is equal to ut plus half at square, v square equal to v square plus twice s, v is equal to u plus at. हे सिंपल इक्वेशन लिहा नेहमी प्रमाणे आणि व्हॅल्यू मात्र करेक्ट सबस्टिट्यूट करा. चालतंय का? यस सर. हा ua ub va vb एवढं काय जास्त गोंधळ घालायची गरज नाही. ओके, सो फॉर कार ए टेल मी द गिवन डेटा एज पर युजुअल नोटेशन. वेलोसिटी इज 3 मीटर पर सेकंड. ठीक आहे. आता दोन कारची मुवमेंट डिस्क्राइब केलेली आणि वेलोसिटी दिली आहे. ही वेलोसिटी इनिशियल असेल का फायनल असेल? हो इनिशियल. इट मस्ट बी इनिशियल वेलोसिटी. सो यू फॉर कार ए इज 3 मीटर पर सेकंड. तुम्ही काही एक करू नका, फक्त सध्या आपण डिस्कस करूया व्यवस्थित. ठीक आहे. कॅल्क्युलेशन मे बी आपण बघूया. चर्चा पूर्ण होऊ द्या, कॅल्क्युलेशन कधी होऊ शकतात. ठीक आहे. सो डोंट डू एनीथिंग, जे बोलतात त्याचे उत्तर द्या फक्त. ठीक आहे. 3 मीटर पर सेकंड. कॉन्स्टंट एक्सेलरेशन ए किती दिलंय? 1.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, देन द डेटा फॉर कार बी काय दिलं सांगा? यू इक्वल टू 30 मीटर पर सेकंड. Initial velocity of car is 30 meter per second. याची velocity जास्त आहे, याचा अर्थ ती 100% a ला ओव्हरटेक करणार आहे. इज दॅट अंडरस्टूड? पण अजून ऍडिशनल डेटा काय सांगतो? इक्वल टू मायनस 0.6 मीटर. रिटार्डेशन, रिटार्डेशन असल्यामुळे मायनस साइन घेतोय आपण, जे किती आहे 0.6 मीटर पर second square. These are the values for B. ठीक है. One more thing is given to us. What is that? Distance. The distance between two cars. तर ह्या दोन कार मधलं डिस्टन्स जे आहे how much it is? 150 meter. 150 meter. Okay, so now read the last sentence. Find, sorry, second last sentence was how many times the two cars will cross each other. ठीक आहे. तर हा खूप सुपरहिट प्रॉब्लेम आहे, बऱ्याच वेळेला विचारलेला आहे. तर याचं पहिल्यांदा मी तुम्हाला लॉजिक सांगतो.
ठीक है. शल आय एक्सप्लेन इन मराठी ओनली का कॉम्बिनेशन वापरू द्या? दोन्ही करतो आधी मराठीत नंतर इंग्लिश मध्ये, चालेल? ओके सर. यस. इनिशियली बघा, ए ची वेलॉसिटी कमी आहे, बरोबर आहे, आणि बी ची वेलॉसिटी जास्त आहे, 30 मीटर पर सेकंड. त्यामुळे बी कार जी आहे ती ए ला 100% ओव्हरटेक करेल. इज दॅट क्लिअर? सो दिस विल बी द फर्स्ट क्रॉसिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होतं बघा, एक्सिलरेशन इज पॉझिटिव्ह फॉर कार ए. कार ए साठी, म्हणजे एक मिनिट थोडस दाखवतो. बघा काय झालं या इन्स्टंटला, तर बी ची वेलॉसिटी जास्त आहे, ए ची कमी आहे, बरोबर आहे का? आणि ए न पिकअप घेईपर्यंत काय होणार आहे, बी कार ही त्याला ओव्हरटेक करेल. दॅट विल बी द फर्स्ट क्रॉसिंग. अंडरस्टूड? आता याच्यानंतर काय होणार आहे बघा, ठीक आहे, बी ची इनिशियल वेलॉसिटी ही जास्त होती 30 मीटर पर सेकंड, बरोबर आहे, पण त्याच्याविषयी काय होत आहे तर रिटार्डेशन होत आहे. आर यू गेटिंग ऑर नॉट? येस. म्हणजे जी 30 ची वेलॉसिटी आहे ती 0 दिशेने चालली, कमी होत होत होत. अंडरस्टूड? आणि ए ची इनिशियल वेलॉसिटी जी 30 आहे ती मात्र कंटिन्युअसली इन्क्रीज होते. इज दॅट क्लिअर? त्यामुळे सेकंड इन्स्टंट असा येणार आहे ज्यावेळी ए ची वेलॉसिटी कंटिन्युअस वाढत असणार आहे, बरोबर आहे का, आणि बी ची वेलॉसिटी कंटिन्युअस कमी होत असणार आहे. त्यामुळे हे कार्स अजून एकदा क्रॉस होतील. डू यू अंडरस्टँड व्हॉट आय एम टेलिंग? यस सर. सो द कार्स आर गोइंग टू क्रॉस फॉर 2 times. ओके, लेट मी एक्सप्लेन इन इंग्लिश. इट इज गिवन दॅट कार ए इट इज अहेड ऑफ कार ए, इट्स इनिशियल वेलॉसिटी इज लेस बट द एक्सिलरेशन इज पॉझिटिव. इट मीन्स दॅट the velocity of car A will continuously go on increasing, but meanwhile as the initial velocity of car B is more, so firstly car B will cross car A. pahilanda ka hoil, car B je ahe ti A la cross karel and tachi initial velocity hi B chi jast ahe. Okay, but the velocity of car B continuously goes on decreasing. So even if it is now ahead of car A, pahilya crossing nantar pudhe kon janar aahe? B pudhe janar aahe, samajhte na? Yes. B chi velocity continuously kami hote. Therefore, as the velocity of car B continuously goes on reducing and as the velocity of car A continuously goes on increasing, therefore during second crossing car A is going to cross car B. सर सेकंड कंडिशन मध्ये बी ला ए क्रॉस करताय ना? नाही ना, फर्स्ट टाइम बी ए ला क्रॉस करेल. हा मग सेकंड टाइम बी ए ना बी ला क्रॉस करेल. बी ने जर ए ला क्रॉस केलं तर आता बी पुढे गेले ना. पण ए वेलॉसिटी तर वाढत जाते ना. हा तेच मग, तेच सांगतो मी, कंप्लीट करू द्या. फर्स्ट टाइम बघा, पहिल्यांदा कार बी ए ला क्रॉस करेल पण बी ची वेलॉसिटी तिथून पुढे कमी होते. पहिल्या क्रॉसिंग नंतर ए ची वेलॉसिटी वाढते आणि बी ची कमी होते. त्यामुळे सेकंड टाइम मध्ये ए जी आहे ती बी ला क्रॉस करेल. इज दॅट क्लिअर? यस सर. हा कोण कोणाला क्रॉस करते हे जरी कन्फ्युज झालं तर 2 वेळा क्रॉसिंग होईल, एवढं लक्षात आलं? यस सर. ओके, सो ड्रॉ दिस डायग्राम अँड अकॉर्डिंगली राईट द गिव्हन डेटा. त्याच्यामध्ये ए चे व्हॅल्यू बी ला, बी चे व्हॅल्यू ए ला होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे डायग्राम मध्येच डेटा लिहा. इज दॅट क्लिअर? यस सर. राईट डाऊन. मला वाटतं एवढं तर नव्हे त्यांनी कोण बघत नसेल. येस सर. खरं बोलणार थोडं एवढं, तुमचे सर खरं बोलतात, तुम्ही काहीच खरं बोलत नाही का? नाही बरोबर. शाबास. See here, the important trick to solve this problem is that, okay, let us first focus on the first crossing. जिथे पहिल्यांदा हे क्रॉस होतात
ए अँड बी दिसतंय का पहिलं, तर तो एक इन्स्टंट आपण कन्सिडर करूया. ठीक आहे, तर त्याला आपण अज्युम करूया, वी अज्युम दॅट द कार हॅज ट्रॅव्हल्ड डिस्टन्स डी. कार ए न किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं असं अज्युम करता तुम्ही, डी अप टू द फर्स्ट क्रॉसिंग. पहिलं क्रॉसिंग होण्यापूर्वी कार ए न ट्रॅव्हल केले डिस्टन्स किती आहे, डी. बरोबर आहे, बट कार ए इज अहेड ऑफ बी बाय हाऊ मच डिस्टन्स, 150 meters. Therefore, for the first crossing, car B has to travel how much distance? D plus 150. काय सांगितलं लक्षात घ्या, फक्त पहिलं क्रॉसिंग आपण विचारात घेतोय. ठीक आहे, आणि ते पहिलं क्रॉसिंग होईपर्यंत ए न ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती अजून केलं, डी. याचाच अर्थ बी न ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स असणार आहे डी प्लस 150 meters. लक्षात आलं? Now the question arises, why we are assuming D and D plus 150? The displacement with respect to B, neither kela tar time with respect to B, time yeta with respect to B. Any other answer? ठीक आहे, दोन तीन मिनिटात आपण डिस्कशन संपूया, पुढच्या लेक्चरला डायरेक्ट कॅल्क्युलेशन घेऊया. तर डिस्टन्स अज्युम करण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे, आपल्याला याच्यामध्ये युज करायचं आहे, काय युज करायचं आहे, इक्वेशन ऑफ मोशन. ओके, तर आपल्याला माहिती की व्हेन यू इज नोन टू यू, ए इज नोन टू यू, बरोबर आहे का, काय बोलतोय, व्हेन यू इज नोन टू यू, ए इज नोन टू यू, normally we go for which equation? S is equal to ut plus half at square. And it's an advantage, like that, tumhala jar u mahiti asel ani a mahiti asel, theek hai, ha don goshti given data, like that, t mahiti asel tar s mil, s mahiti asel tar t mil. Understood? Second equation madhe, yes sir, kay bolta net lakshat gya, u ani a jar mahiti asel tar don cases arise hotat, kutle kutle, t dilay एस काढा, हे पहिले केस असेल, किंवा एस दिलाय टी काढा. ठीक आहे, आपण काय करतोय, एस हा अज्युम करतोय दोन्ही कार साठी, म्हणजे कार ए साठी डी आणि कार बी साठी डी प्लस 150. हे जर तुम्ही अज्युम केलं तर इथून पुढे हा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड सिम्पल प्रॉब्लेम आहे. ट्रिक काय, फक्त डिस्टन्स ऑफ ए ट्रॅव्हल डी मीटर आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बी इज डी प्लस 150. मग काय करावं लागेल, दोन्ही कार साठी सेकंड इक्वेशन ऑफ मोशन युज करा. इज दॅट क्लिअर? ओके, आणि याच्या पुढची सगळ्यात महत्वाची ट्रिक लक्षात घ्या, दोन्ही कारने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स वेगवेगळं आहे, येस ऑर नो, डी मीटर अँड डी प्लस 150 meters, बट वॉट विल बी सेम फॉर देम, दोन्ही कार साठी कुठला तरी एक पॅरामीटर सेम असेल का नाही, दोन्ही कार साठी एक पॅरामीटर सेम असेल तो कोणता असेल, टाइम सर, टाइम. एक्झॅक्टली, बरोबर आहे, तर वेलॉसिटी वेगवेगळी आहे, बरोबर आहे, डिस्टन्स कव्हर्ड वेगवेगळं आहे, पण दोन्हींची इनिशियल मुवमेंट जे आहे ते सेम इन्स्टंटला सुरू होते, येस ऑर नो, दोघांची मुवमेंट सेम इन्स्टंटला सुरू होते, त्यामुळे ज्यावेळी ते क्रॉस होतात त्यावेळी दोघांनी जो टाइम घेतलेला आहे मुवमेंट साठी तो सेम असेल. आर यू गेटिंग दिस फॅक्ट? सो इफ यू अंडरस्टँड दिस लॉजिक, दिस इज अन इझी प्रॉब्लेम. दोनच गोष्टी याच्यामध्ये लॉजिकली महत्वाच्या आहेत, पहिली गोष्ट काय, डिस्टन्स अज्युम करा म्हणजे एस अज्युम करा, सॉरी डिस्प्लेसमेंट अज्युम करा म्हणजे एस अज्युम करा, डी आणि डी प्लस 150. अंडरस्टूड? अँड सेकंड थिंग यू नीड टू रिमेंबर, वेन द क्रॉस कार्स क्रॉस इच अदर दे विल कवर इक्वल टाइम इंटरवल. ठीक आहे, फर्दर कॅल्क्युलेशन बरेचसे लेंदी आहेत, ते आता होऊ शकत नाहीत, पण मला वाटतं महत्वाचं होतं आपण डिस्कस केलेलं आहे. स्नॅपशॉट घ्यायचा मी पण घेतो,
बघा पुढचं शेड्यूल काय असेल. 11 वाजता तो प्रोग्राम सुरू होईल. फेसबुक लाईव्ह सांगितलं का सांगितलं तुम्हाला? फेसबुक लाईव्ह.